नमस्कार, ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी इथे मिल्क पावडरपासून खूप सुंदर अशी रेसिपी बनवलेली आहे। स्वीट रेसिपी आहे, दिवाळीमध्ये नक्की ट्राय करू शकता आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे। आता हे स्वीट रेसिपी बनवण्यासाठी 2 चमचे तूप घेतलेलं आहे पॅनमध्ये। तूप मेल्ट झालं की यामध्ये मी 1/2 वाटी दूध घालती आहे, त्याचबरोबर 1 वाटी पिठी साखर घालायची आणि 1 वाटी मिल्क पावडर घालायची आहे। आता हे व्यवस्थित मिसळून घेऊया। पिठी साखर दुधामध्ये हळूहळू मेल्ट होते आणि मग हे मिश्रण जे आहे ते पातळ होतं। हे सर्व करत असताना गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे। लो फ्लेमवरती ही प्रोसेस करायची म्हणजे मिल्क पावडर अजिबात करपत नाही। या मिश्रणामध्ये मी 1/2 चमचा वेलची पूड घातलेली आहे। वेलची पूड मिसळून घ्यायची आणि अशा पद्धतीने हे मिश्रण पातळच आहे तोपर्यंतच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आणि आता आपल्याला ह्यातील मिश्रण जे आहे ते 1/2 मिश्रण काढून ठेवायचं आहे एका बाउलमध्ये, कारण हे मिश्रण जे आहे ते हळूहळू घट्ट होतं जसं जसं ते थंड होत जाईल तसं तसं। आणि उरलेल्या मिश्रणामध्ये मी चॉकलेटी फूड कलर घातलेला आहे। साधारण 8 ते 10 ड्रॉप मी यामध्ये फूड कलर घातला आणि व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घेतलं आणि मग ते मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। हे मिश्रण थोडंसं थंड झालं की त्याचे आपल्याला अशा पद्धतीने बॉल बनवून घ्यायचे आहेत, अगदी छोटे छोटे गोळे एकसारखे बनवून घ्यायचे। आणि इथे मी चॉकलेटी कलरचे गोळेसुद्धा बनवून घेतले आणि मग त्यानंतर उरलेलं जे व्हाईट कलरचं मिश्रण आहे ज्यामध्ये आपण अजिबात कलर मिसळलेला नाही तर ते मिश्रण मी त्याचेसुद्धा गोळे बनवून घेतलेले आहेत। जेवढे चॉकलेटी गोळे आहेत तेवढेच व्हाईट कलरचे बनवले। आणि बघा, मी इथे चॉकलेटी कलरचा जो गोळा आहे त्याची वाटी बनवून घेतली छोटीशी किंवा पाळी बनवून घेतली आणि त्यामध्ये व्हाईट कलरचा गोळा घातला आणि तो अशा पद्धतीने क्लोज केला आणि मग त्याचा आपण अशा पद्धतीने हातावरती गोळा बनवून घ्यायचा आहे। तर हा गोळा बनवत असताना थोडेसे क्रॅक पडतात कारण हे मिश्रण हळूहळू थंड होतं, तर मग क्रॅक पडल्यानंतर तिथून व्हाईट कलर जो आहे तर तो व्हाईट कलरचा गोळा थोडा थोडा बाहेर दिसतो आहे, तर खूप छान दिसतो तो। दोन्ही कलरचे मिक्स असे हे गोळे तयार होतात आणि जरी याला थोडेसे क्रॅक पडले तरी हाताने प्रेस करून याचे मस्त असे गोळे बनवून घ्यायचे। खूप सुंदर अशी ही स्वीट रेसिपी तयार होते। तर इथे मी सगळे गोळे त्याच पद्धतीने बनवून घेतलेत आणि मस्त अशी रेसिपी आपली तयार आहे। तर ही स्वीट रेसिपी या दिवाळीला नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। त्याचबरोबर रेसिपी कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।